या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा, तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वेस सोलापूर। आपण पाहणी केलेले काय आहे, प्रथम दर्शन पाहता की या ठिकाणी सिव्हिलला मी आलो करताच, आणि या ठिकाणी एकाच परिवारातले जे लोक जखमी झालेले आहेत, लहान मुलं पण त्याच्यात दोघं आहेत, एक मुलगी खूप गंभीर रूपाने जखमी झालेली आणि एक मुलगा सुद्धा गंभीर रूपाने जखमी झालेला आहे, आणि लोक सध्याच्या परिस्थितीत क्रिटिकल आहेत म्हणून डॉक्टरांचं म्हणणं आहे, आणि बाकीचे दोघं जणांचं बोन फ्रॅक्चर झालेलं आहे, फीमर फ्रॅक्चर, आणि बाकीचे किरकोळ जखमी झालेले आहेत, पण एक मोठा अपघात या ठिकाणी आम्हाला कळाला, आणि कसं झालं ज्या जे लोक त्या जागेत होते नक्की कोणाला माहीत नाही आहे, मी प्रशासनानं पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की कसं झालं आणि करणाऱ्या जे दोषी असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई। सर, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या प्रभागातले होता, आता तिथं नेमका बंद परिस्थितीमध्ये ट्रक आलं कसं का, जड वाहतूक आलीच कशी काय? या अगोदर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी ट्रॅफिक प्रशासनाच्या निदर्शनी सुद्धा आणून गेलो होतो। 4 महिन्याखाली आम्ही त्या ठिकाणी आर्वे साहेब होते, ACP यांना सुद्धा बोलवलं होतं पाहणी करण्यासाठी, सर्व लोकप्रतिनिधी चारी नगरसेवक होते, आमदार विजय देशमुख मालकसुद्धा त्यांना फोन, त्यांनी स्वतःसुद्धा एकदा येऊन गेले आणि दुसऱ्या वेळेस फोनवर त्यांचे हे केले होते की रॉंग वे आणि नो पार्किंग, या ठिकाणी ट्रक मोठ्या प्रमाणात आत सर्व्हिस रोडला घुसतात आणि यावर कारवाई व्हावं, त्यानंतर नो पार्किंगचा बोर्डसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून लावण्यात आला, तरी देखील या ठिकाणी वारंवार या गोष्टी होतच आहेत। मी पोलीस प्रशासनाला या सर्व गोष्टी पुनश्चा आज एक मोठं घटना या ठिकाणी घडलेलं आहे, तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुनश्च या ठिकाणी तुमचं कारवाई कडक करावं एवढं त्यांना विनंती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।